स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आत्ताच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तुमच्या सगळ्यांना आजचा श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना हा दिवस मंगलमय जाऊ देत। आता आजचा विषय आहे की विधवा स्त्रियांनी कोणत्या पूजा कराव्यात, कोणत्या नाही, ह्याच्यावर व्हिडिओ बनवला होता। खरोखर इमोशनल व्हिडिओ होता आणि माझ्या मनात जे आलं ना ते मी बोलत गेले, पण तुम्ही त्या सगळ्याला भरपूर प्रेम दिलं आणि मलाही त्यामुळं या विषयांवर बोलावं असं वाटलं। माझे विचार तेच आहेत आणि तेच राहतील, कारण मी स्वतः एक स्त्री आहे आणि एक स्त्री कशा कशातून जाते, जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत, ते फक्त आणि फक्त त्या स्त्रीलाच माहिती असते। एकटेपण इतके वाईट असते की विधवा स्त्री आणि डिवोर्सी स्त्री यामध्ये खरं तर फारसा फरक नसतो, पण विधवा स्त्रीला बिचारी म्हटले जाते तर डिवोर्सी स्त्रीला हिच्यातच काहीतरी कमी आहे म्हणून नवऱ्यानं सोडले असेल असे म्हटले जाते। पण दोघींचे दुःख सारखे आहे आणि असं मुळीच नसतं की प्रत्येक स्त्री ही हौसेने नवऱ्याला सोडते। कुणालाही वाटत नाही की आपल्या आयुष्यातला संसार तुटावा किंवा आपल्या आयुष्यात काही वाईट घडावं असं कुणालाही मनापासून वाटत नाही। काही ना काही कारणे असतात, म्हणूनच प्रत्येकाचा संसारही तुटतो। आता या लेडीजनी काय करायचं, कसं राहायचं, कोणते पूजा अर्चा करायच्या, नक्की कसं या सगळ्याला तोंड द्यायचं, हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सर्वप्रथम लक्षात घ्या की विधवापण आणि डिवोर्सी पण ह्या दोन्हीही गोष्टी आपल्या हातातल्या नाही, तर त्या परमेश्वर लिखित भाग्य लिखित गोष्टी आहेत। या भाग्य लिखित गोष्टींपासून कोणीही चुकलेलं नाही। आज मी तुम्हाला समजवतीये, उद्या मी कोणत्या स्थितीत असणार आहे किंवा ज्या बघत आहेत त्या उद्या कुठल्या स्थितीत असणार आहेत हे कोणालाच माहीत नसते। परमेश्वराच्या कृपेने आपण रोज हेच मागत असतो की माझ्या नवऱ्याला आयुष्य दे, माझ्या घरच्यांना आयुष्य दे। आपण आपल्यासाठी आयुष्य मागायचं विसरून जातो आणि याच कारणामुळं केवळ स्त्रिया नेहमी मागं पडतात। मी तुम्हाला सांगते की स्वतःसाठीही वेळ काढा, स्वतःसाठीही काहीतरी देवाकडे मागा। आज तुम्ही नीट राहिलात तर तुमचं कुटुंब नीट राहणार आहे। आणि ज्यांना मिस्टर नाहीत किंवा ज्यांना नवरा नाही, ज्यांच्या जवळ नवरा नाही किंवा ज्यांना नवरा नाही, त्यांनी स्वतःसाठी जगायला शिका, मुलांकडे बघून जगायला शिका। हा एक वेगळा भाग आहे, पण मला सांगा, मुलंही उद्या पंख आली उडून जातात। मुलांना मुलांचं आयुष्य सुरू होतं, आपल्या आयुष्याचं काय? 40 45 आपल्या आपल्या अंगात आपली उमेद असते आणि त्यानंतर आपण हळूहळू हरू लागतो। पण खरं सांगते की हेच वय आहे ते जगायचं वय आहे। या वयानंतर आपल्या जबाबदाऱ्या कमी होतात, आपल्या अंगावरचं ओझं कमी होतं, मुलांची शिक्षण, मुलांचं नीटनेटकेपणा, हा सगळं आपल्या हातातून निघून मुलं स्वतःचं स्वतः बघू लागतात। अशा वयामध्ये तुम्ही स्वतःच्या एज ग्रुपच्या मैत्रिणी शोधा। सगळ्यात पक्का आधार असतो तो मैत्रीचा, दुसरी गोष्ट म्हणजे धार्मिकतेचा। ह्या दोन गोष्टी तुम्हाला कधीही आयुष्यात एकटं पडून देणार नाहीत, एक मैत्री आणि दुसरी गोष्ट म्हणजे धार्मिकता। मात्र मैत्रीची निवड ही हिऱ्यासारखी पारखून करा, अन्यथा त्या मैत्रीतून तुमच्या डोक्याला तापही होऊ शकतो। मैत्री इतकी निखळ असावी की तुम्ही बोललेला शब्द तुमच्या दोघींच्याच हृदयात राहिला पाहिजे, तुमच्या तोंडातून तो तिच्या डायरेक्ट हृदयात गेला पाहिजे, तो इकडे तिकडे नाही फिरला पाहिजे, अशी मैत्री हवी आहे। आणि मैत्री करतानाही तुम्हीही तुमच्या आयुष्यातले घडलेले बरे वाईट प्रसंग सांगण्यापेक्षा फक्त वर्तमान काळाबद्दल बोला। तुम्ही तिच्याशी, तिनं तुमच्याशी, फक्त वर्तमान काळाबद्दल बोला। चुकूनही स्वतःचा पाय आयुष्यात घसरून देऊ नका। एकदा का पाय घसरला की त्यातून सावरणे फार वाईट असते। एकटं आहोत म्हणून कुणाचा तरी आधार घेणं हा विषय पहिल्या डोक्यातून काढून टाका, कारण यामुळं आपलं आयुष्य जे चांगलं चालू असतं तेही बिघडतं। कुणा डिवोर्सी स्त्रियांना असं वाटतं शेवटी की नवरा परवडला पण हे नको, इतके दिवस वाईट येतात। या सगळ्यातून मला तुम्हाला एक सांगायचं आहे की ज्या त्या वयात आपल्याला जशा तशा पद्धतीनं वागायचं असतं। खरं सांगू का तर मुलंही आपली नसतात। मुलींना नंतर मुली थोड्याशा असतात, पण मुलींनाही नंतर आपापला संसार असतो। काहीही कारणामुळं एकदा तरी आयुष्यात वाटायला येतं ते म्हणजे एकटेपण। या एकटेपणाला तोंड देण्याची तयारी आज आत्तापासून जर तुम्ही केलीत तर तुम्ही आयुष्यात कधीही एकट्या पडलात ना, तुम्हाला कधीही त्रास होणार नाही। आयुष्यातले
कमीत कमी 7 ते 8 वर्ष मी ही एकटीनं काढलेली आहेत काही कारणांनी. त्यावेळेस मला माझ्या स्वामींनी, म्हणजे माझ्यासोबतही माझा मुलगा हा होताच, पण माझ्या स्वामी समर्थांनी मला अतिशय त्या काळात साथ दिली आहे. मी त्यांच्या हातावर हात ठेवत असे. माझ्याकडे जी मूर्ती आहे ती मूर्ती फार जुनी आहे. त्या मूर्तीच्या हातावर हात ठेवत असे, मी मांडीवर डोकं ठेवत असे, मला स्वामी समजवत असत. अशा अनेक अनुभवातून मी गेलेली आहे. मी स्वामींपाशी प्रत्येक तक्रार मांडत होते. सोबत मैत्रीचा आधारही होता. ती मैत्री अशी होती की जिच्यावर माझा संपूर्ण विश्वास होता. आपल्याला सोशल मीडियावर काही नावं घेता येत नाहीत, नाहीतर मी तिचं अवश्य नाव घेतलं असतं, काही हरकत नाही. इतकी साथ मला माझ्या एका मैत्रिणीनं दिली. घरातली लोकं तर भरपूर साथ देत होती. माझी बहीण, माझी आई माझ्याकडे सावलीसारख्या उभ्या होत्या. तरीही एकटेपण वाईट होतं. एकटेपणासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त मानसिक तयारी करावी लागेल. एकटेपणात तुम्हाला धार्मिक गोष्टींचीच जोड घ्यावी लागेल. धार्मिक गोष्टींनी तुमचं अंतर्मन, बाह्य मन, शरीर सर्व शुद्ध होते. तुम्ही काहीच नाही जमलं, स्वामींची मूर्ती आणा, रोज अभिषेक करा. रोज त्यामध्ये तुम्ही 2 तास 1 तास तुमचं ऑफिस जे काही आहे ते सगळं सांभाळून नित्यनियमानं फक्त तो जप करा. जाता येता उठता बसता तुम्हाला कुणी कितीही वाईट अपशब्द बोलले ना, तरीही तुम्ही श्री स्वामी समर्थ हा जप सोडू नका. या स्वामी समर्थांच्या जपामध्ये इतकी ताकद आहे की तो तुमचा एकटेपणा दूर घालवेल. त्यांनी नेहमी सांगितलं आहे की भिऊ नकोस, तू एकटा नाहीस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि खरोखर स्वामी समर्थ आपल्या जर आपण जर मानलं किंवा आपण जर त्यांच्यावर विश्वास ठेवला. खूप मैत्रिणी मला म्हणतात, म्हणजे यूट्यूबवरच्याच, की ताई आम्हालाच का अनुभव येत नाहीत. थोडं थांबा, थोडा वेळ धरा, थोडा त्यांना वेळ द्या, थोडा तुम्ही वेळ द्या. असं पटकन कुठल्या गोष्टी होत नाहीत. झाल्या तर होतीलही, पण व्हायला वेळ लागतो. ही एक परीक्षा आहे. आयुष्य म्हणजे काय आहे? तर आयुष्य म्हणजे अग्निपरीक्षा आहे. त्या परीक्षेतून आपल्याला उतरायचं आहे. तुम्ही तुमच्या कुठल्याही नातेसंबंधात जास्त गुंतू नका. कुठल्याही ह्याच्यात इतकं गुंतू नका जितकं तुम्ही देवामध्ये गुंताल. आणि फरक बघा, तुमच्या एकटेपणाचा तुम्हाला कधीही त्रास होणार नाही. मला कमेंट्स येतात की मी गौरीपूजा करू का, मी गणपती पूजन करू का, मी देवीला कुंकू लावू शकते का. हो, तो अधिकार तुमच्याकडून देवीने काढून घेतलेला नाही, या समाजानं काढून घेतलेला आहे. कोण म्हणतं गणपती बसवायचा नाही, गौरी बसवायचा नाही? तर हे समाज, चुलत सासू, जाऊ, या गोष्टी आपल्याला सांगत असतात. आपण जर ठरवलं ना तर आपल्याला हे करण्यापासून कुणीही अडवू शकणार नाही आहे, हे मी तुम्हाला सांगते. अडवणाऱ्यांना उत्तर विचारा की हे कुठं लिहिलं आहे की विधवा किंवा एकट्या स्त्रियांनी हे काम करू नये. हे कुठंही लिखित नाही. देवीला कुंकू न लावायला देवी स्वतः सवाष्ण आहे. का नाही आपण देवीला कुंकू लावायचं? का तर आपला नवरा आपल्याला सोडून गेला आहे? का नवरा सोडून गेला आहे? हे कुणाच्या हातात आहे? हे कुणाच्याही हातात नाही आहे. हे फक्त आणि फक्त भाग्य लिखित आहे. आणि गेलेला नवरा जर कुठूनही जर म्हणतात की वरूनही त्यांचं लक्ष असतं, तर त्यांना तरी आपली बायको रडताना, आपली बायको देवाधर्माचं काही करत नाही आहे हे बघून त्रास किती होईल. आणि जर एकटेपणाच आयुष्यात आला आहे आणि जर नवराही नाही आणि देवधर्मही नाही, तर त्या स्त्रीनं करायचं काय? भरकटायचं का? स्वतःला त्रास करून घ्यायचा का? रडत बसायचं? नक्की समाजाची अपेक्षा काय आहे की तिनं फक्त रडत बसावं, मान खाली घालावी? जरा टिकली किंवा चांगली साडी नेसली तरी त्या बायकांकडे बघून बायकाच कुजबूज करतात. पुरुष नाही, बायकाच कुजबूज करतात. पुरुषांच्या हे डोक्यातही येत नाही की या स्त्रीनं या कलरची साडी नेसली आहे. इतके स्त्रिया दोष काढतात. आणि कृपा करून हे स्त्रियांनीच करणं बंद करा. मी तुम्हाला सांगते, यूट्यूबमध्ये 500 ते 600 कमेंटपैकी 1 कमेंट वाईट असते आणि दुर्दैव ती स्त्रीची असते. मला सांगा, स्त्रीनंच जर स्त्रीचं दुश्मन झालं. मला एक परवा कमेंट आला की मूर्ख बाई कशासाठी माहीत नाही, देवाधर्माचे व्हिडिओ करते, देवाचंच काहीतरी सांगते, कुणाचं तरी कल्याण करते, पण मी या गोष्टींच्या नादाला लागत नाही आणि कधी लागणारही नाही. कारण मला माहीत आहे तिची मानसिकता वेगळी आहे. तिची मानसिकता माझ्याकडे बघण्याची वेगळी आहे. ती स्वतःच्या कोणत्या तरी त्रासात आहे म्हणून ती मला असं बोलते आहे. तिची स्वतःची बुद्धी अशी नाही, तर तिचं मन तिला सांगत आहे. तिची पण सुधारणा व्हावी असं मी नक्की सांगते. आणि तुम्ही प्रत्येक लेडीजनी लक्षात ठेवा माझं हे वाक्य की स्त्रीच स्त्रीची दुश्मन असते. अशा स्त्रियांपासून खूप लांब राहा ज्या तुमच्या तोंडावर गोड बोलून तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी काढून घेतात आणि नंतर त्याचं भांडवल करतात. माणसं ओळखायला शिका. आयुष्य जगणं अवघड नाही आहे. एकटं तर एकटं अवघड नाही आहे. एकटं म्हणजे काय? आलो आहोत एकटं, जायचं आहे एकटं. एकटेपणाला शिक्का देऊन तुम्हीच बसू नका की मी एकटी आहे, मला नवरा नाही, मला
तुला मूल नाही, नसू दे, तुम्ही आहात, तुम्हाला आयुष्य दिले, तुमच्या आईनं तुम्हाला वाढवलंय, मोठं केलंय, कशासाठी? जीव देण्यासाठी, आत्महत्या करण्यासाठी? नाही ना, तर तुम्ही पण जगायला शिका, तुमच्या आईवडिलांसाठी तुम्ही जगायला शिका, तुमच्या कुठल्या तरी अशा व्यक्तीसाठी, देवासाठी किंवा स्वतःसाठी तुम्ही जगायला शिका. फार बोलत राहीन मी बोलले तर, कारण माझ्याकडं स्वतःकडं अनुभवांचं अक्षरशः गाठोडा आहे, त्यामुळं बोलणं बंद होणार नाही माझं, आणि हळूहळू बोलणार आहे मी हे विषय. बऱ्याच लेडीजला ह्यातून बराचसा आधार मिळेल, तो आधार मला लाख मोलाचा आहे. तो आधार जरी त्या मैत्रिणींनी मला शब्दात व्यक्त करतात, फार बरं वाटतं, मनाला कुठंतरी हलकं वाटतं की आपल्यामुळं कुणीतरी थोडं चांगला विचार करतंय. अशाच एका व्हिडिओसोबत पुन्हा एकदा भेटी नक्कीच नव्यानं. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.